सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, मी सूरज देशमुख. सह्याद्री माझा न्यूज बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिन सुरुवातीच्या पहिले जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी. कोकरडा या गावामध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून गावातील काही भागातील लोकांना भरपूर प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे. श्री महादेवपुरी महाराजा श्री वैतागिनी महाराज परिसरातील लोकांची ही अडचण आहे. प्रत्येक घरी नळाची जोडणी असून दर 1 दिवसाआड गावाला पाणी पुरवठा केला जातो, तरीसुद्धा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच परिसरातील लहान मुलं आपला अभ्यास सोडून पाणी भरण्याकरिता रोडवर निघतात. पुरुष व महिला शेतमजूर करणारा वर्ग असल्यामुळे आपल्या मजुरीचा विचार न करता आपली पाण्याची गरज भागावी आणि पाणी पूर्ण होऊन घरी असलेल्या गुराढोरांच्या पाण्याचा मिळाव इतर सर्व कामे होतील म्हणून कामाला न जाता सकाळीच एकत्रित येऊन पाणी पूर्ण होण्याची वाट बघतात. नळाला पाणी आल्यानंतर सुद्धा घरोघरी असलेल्या पाणी मोटारी सुरू होऊन जातात. यामुळे जास्त प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे व पुढील दिवस हे उन्हाळ्याचे असल्यामुळे पाणीचे असल्यामुळे समस्या यापेक्षाही वाढणार आहे. यामुळे विषयाकडे जीवन प्राधिकरणाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. सह्याद्री माझा न्यूज करिता शुभम घाटे, कोकरडा.